म्हणून दादांनो कोणत्याही प्रकारची पापवासना ठेवू नका. दुसऱ्याच्या आईकडे बहिणीकडे पाहत असताना चांगल्या नजरेनं पहा, कारण कुणी आपल्या आईला शिवी दिली, कुणी आपल्या बहिणीकडे वाईट नजरेनं पाहिलं तर ते आपल्याला सहन होत नाही. म्हणून दुसऱ्याच्या आईकडे बहिणीकडे पाहत असताना चांगल्या नजरेनं पहा, कारण आपल्याकडे सुद्धा पाहणारा जगाचा बाप आहे. ही गोष्ट आपण आपल्या लक्षात ठेवली पाहिजे. अर पाप करोनी पापी मन हे कस सैरा वैरा पळते र पळते र पळते र आणि काय काय केलस भल्या माणसा देवाला सार कळते र अर काय काय केलस भल्या माणसा देवाला सार कळते र हे काय काय केलस भल्या माणसा देवाला सार कळते र काय काय केलस भल्या माणसा देवाला सार कळते र अर पाप करोनी पापी मन हे मांजर डोळे झाकून दूध पिते तिला वाटत आता आपल्याला पाहणार कोणी नाही. पण तेवढ्यामध्ये मालकीनबाई येते, हातामध्ये काठी घेऊन ती मालकीन येते आणि त्या मांजरीच्या पाठीवर टाकते. दादांनो अशी तुमची आमची गत झाली. अर पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळते र पळते र अन पळते र काय काय केलस भल्या माणसा देवाला सार कळते र अर काय काय केलस भल्या माणसा देवाला सार कळते र हे काय काय केलस भल्या माणसा देवाला सार कळते र काय काय केलस भल्या माणसा देवाला सार कळते र गावा गावात भांड लावून किती केल्या सर कुरघोड्या हे गावा गावात भांड लावून किती केल्या सर कुरघोड्या दादा अरे आहेस तरुण तोपर्यंत घेशील मज्जा करून आहेस तरुण तोपर्यंत घेशील मज्जा करून परंतु एकदा जाशील मरून तर मग हे सगळे लोक तुला टाकत्याल पुरून. गावा गावात भांड लावून किती केल्या सर कुरघोड्या गावा गावात भांड लावून किती केल्या सर कुरघोड्या अर हरामाच खाऊन किती बांधल्या सीमल्या माड्या ए हरामाच खाऊन किती बांधल्या सीमल्या माड्या वाईट कर्म झोपू देईना भल्या माणसा पैसा कमव परंतु नीतीनं पैसा कमव त्या कर्माला तुमच्या नीतीची जोड असली पाहिजे दादा. कारण वाईट मार्गाने कमवलेला पैसा माणसाला झोप येऊ देत नाही. वाईट मार्गाने कमवलेला पैसा माणसाला झोप येऊ देत नाही. म्हणून नीतीनं पैसा कमवा आणि कर्म चांगलं करा गड्या. कारण कोटी रुपयाचं घर बांधणं आपल्या हातामध्ये लाखो रुपयाचा गादी पलंग विकत घेणं आपल्या हातामध्ये जातानो परंतु त्या पलंगावर पडल्यानंतर झोप यायची का नाही येऊ द्यायची हे प्रत्येकाचं कर्म ठरवत असतं. म्हणून कर्म चांगलं करा. तुमच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा. परत ऐका, तुमच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा परंतु त्या पैशामाग कोण्या गोरगरिबांचा तळतळाट नसावा. कोण्या गोरगरिबांचा तळतळाट नसावा. एक वेळ तुम्ही त्या देवाला नाही घाबरलात तरी चालेल. एक वेळ तुम्ही त्या देवाला नाही घाबरलात तरी चालेल परंतु कर्माची भीती बाळगा गाड्यांना. कारण ज्यावेळी कर्म वसुलीला उतरत ना त्यावेळी व्याजा सकट परत करत. गावा गावात भांड लावून किती केल्या सर कुरघोड्या अर हरामात खाऊन किती बांधल्या सीमल्या माड्या
ए हर मास खाऊन किती बनल्या सैमल्या माड्या, हा वाईट कर्म झोपू देईना, अरे वाईट कर्म झोपू देईना, कस दिन रात तुझला छळतय र छळतय र अरे छळतय र। अन काय काय केलस भल्या माणसा देवाला सार कळतय र, अरे काय काय केलस भल्या माणसा देवाला सार कळतय र, ए काय काय केलस भल्या माणसा देवाला सार कळतय र, काय काय केलस भल्या माणसा देवाला सार कळतय र, अरे कुठ कुठ गेलतस भल्या माणसा देवाला सार कळतय र, अरे काय काय खाल्लस भल्या माणसा देवाला सार कळतय र, अरे काय काय पिलास भल्या माणसा देवाला सार कळतय र।